सध्या लग्न सराईचे दिवस आहेत आणि सगळ्यांनाच, म्हणजे कोणाला क्लीनअप करायचं आहे, कोणाला फेशियल करायचं आहे, वॅक्सिंग, थ्रेडिंग, आयब्रो, सगळं काय. पण जेव्हा तुम्ही पार्लरमध्ये, म्हणजे ह्या सेल्फ केअरच्या गोष्टी आहेत आणि या तुम्ही घरच्या घरी सुद्धा खूप आरामात करू शकता. साधं तुम्ही पार्लरमध्ये क्लीनअप जरी करायला गेला ना, तर जे मार्केटमध्ये 10-10 रुपयाला स्क्रब आणि फेस पॅकचे पाऊच भेटतात, त्याचेच पार्लरमध्ये फक्त करण्याचे पैसे तुमच्याकडून 500 रुपये 1000 रुपये घेतात. मग एवढे पैसे खर्च का करायचे जर घरच्या घरी अगदी तुम्ही 20 रुपयात सुद्धा क्लीनअप करू शकता. तर बघा, आजच्या व्हिडिओत मी तुमच्यासोबत हे शेअर केलेलं आहे. अगदी तुम्ही फेशियल हेअर रिमूव्ह करण्यापासून पूर्ण, म्हणजे तुम्ही स्क्रब कसं करू शकता चेहऱ्याचं, फेस पॅक कसं लावू शकता तुम्ही चेहऱ्यावरती, त्याचबरोबर कुठला आणि कशा पद्धतीने, सगळं मी तुमच्यासोबत, म्हणजे क्लीनअपचं जे पार्लरचं गाईड असतं ना पूर्ण, ते मी शेअर केलेलं आहे. तर अगदी बघा, सोप्या पद्धतीत तुम्ही घरच्या घरी कसं क्लीनअप करू शकता आणि सगळ्यात पहिलं म्हणजे खूप कमी पैशात, तेच आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यांच्याच चेहऱ्यावरती फेशियल हेअर असतात आणि हे खूप नॉर्मल गोष्ट आहे की तुमच्या चेहऱ्यावरती सुद्धा फेशियल हेअर आहेत. सगळ्यांची स्किन अनइवन असते, कोणाला स्कार असतात किंवा पिंपल्सचे मार्क असतात, पण त्या स्किनला जर तुम्ही छान असं स्किन केअर केलं रेग्युलरली तर ती खरंच खूप सुंदर दिसू शकते. तर बघा, आजच्या क्लीनअपसाठी लागणाऱ्या गोष्टी फेस रेझर, ॲलोवेरा जेल, रोज वॉटर आणि असे हे दोन पाऊच घेतलेले आहेत जे तुम्हाला इझिली मार्केटमध्ये कुठल्या पण मेडिकलमध्ये किंवा ब्युटीच्या जिथे गोष्टी भेटतात ना, ब्युटी प्रोडक्ट तिथे भेटून जाईल. त्याचबरोबर हा थ्रेडिंगचा दोरा आहे आणि एका भांड्यात गरम पाणी. तर बघा, छान मी चेहरा धुतलेला आहे आणि धुतलेल्या चेहऱ्यावरती मी रोज वॉटर लावलेलं आहे. थोडं कुठलं पण क्लीनअप असेल, फेशियल असेल, ड्राय फेसवरती करायचं नसतं किंवा फेस हेअर तुम्हाला रिमूव्ह करायचे असतील तर. तर बघा, त्याच्यानंतर मी ॲलोवेरा जेल लावत आहे पूर्ण चेहऱ्यावरती. जेव्हा पण तुम्ही फेशियल रेझर किंवा केस काढता चेहऱ्यावरचे, तेव्हा तुम्हाला खूप चांगलं असं डीप मॉइश्चराइज करणं चेहऱ्याला गरजेचं असतं. म्हणजे फक्त पाण्याने तुम्ही फेशियल रेझर किंवा फेशियल हेअर रिमूव्ह नाही करू शकत. तर बघा, असं हे फेशियल रेझर तुम्हाला आरामात 20-30 रुपयाला भेटून जातं. 3-4 साच्यांमध्ये भेटतं, 150 रुपयाला वगैरे तुम्हाला 3 रेझर भेटून जातात आणि एक रेझर तुम्ही 3-4 वेळा वापरू शकता. तर बघा, अशा पद्धतीने तुम्ही अगदी अलगद हाताने तुम्हाला हे ब्लेड तुमच्या स्किनवरून ग्लाइड करायचं आहे, म्हणजे खूप हलक्या हाताने फिरवायचं आहे. त्याला कसलाही फोर्स किंवा एक्स्ट्रा असं भार द्यायचा नाही आहे, अगदी आरामात खूप काळजीने करायचं आहे. कारण की आपण चेहऱ्यावरती जर तुम्ही याचा स्कार वगैरे पडला तर ते लवकर जात नाही, कारण तो ब्लेडचा स्कार असतो. तर बघा, अशा पद्धतीने गालाच्या साईडला, त्याचबरोबर फोरहेडवरती वगैरे आपल्या जास्त फेशियल हेअर असतात तिथे तिथे करायचं आहे. नाकाच्या किंवा थोडंसं चिकच्या इथे ना, आपल्याला म्हणजे नाकाच्या साईडचा एरिया तिथे केस कमी असतात, तिथे थोडंफार फिरवलं किंवा केलं नाही तरीसुद्धा चालून जातं. तर बघा, फेशियल हेअर रिमूव्ह करताना रेझरच्या साहाय्याने हेअर तर रिमूव्ह होतातच, त्याचबरोबर तुमची डेड स्किनसुद्धा थोड्याफार प्रमाणात निघायला मदत होते. तर बघा, अशा पद्धतीने छान असं फेशियल हेअर रिमूव्ह करायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला आपल्या चेहऱ्याला छान असं स्टीम द्यायचे आहे. तर बघा, स्टीम देण्यासाठी तुम्ही काय करू शकता, एका भांड्यात गरम पाणी घेऊन, बघा असे जे सॉफ्टवाले रुमाल असतात ना, ते डीप करून ते तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती असं 5 मिनिट वगैरे ठेवू शकता. तर ही प्रोसेस तुम्हाला 3 वेळा रिपीट करायची आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला तो रुमाल पाण्यात डीप करायचा आहे आणि 2-3 मिनिट असं तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती ठेवायचं आहे. आता 3 वेळा ही स्टेप रिपीट केल्यानंतर काय होतं, तुमचे जे पोर्स वगैरे असतात ना ते ओपन होतात, जे की तुम्ही नेक्स्ट स्टेपमध्ये आपलं स्क्रब करणार आहे. आणि स्क्रबमुळे ते पोर्स ओपन झालेले असतात, म्हणजे स्टीममुळे ते पोर्स ओपन झालेले असतात आणि स्क्रब करताना त्याच्यातलं डर्ट, इम्प्युरिटी, डेड स्किन, त्याचबरोबर व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स, जे पण तुम्हाला प्रॉब्लेम असते ते सगळं निघून जातं. त्याच्यामुळे स्टीम ही घेणं कंपल्सरी असतं जेव्हा तुम्ही क्लीनअप करत असतात. तर बघा, हे जे 10 रुपयाला फक्त तुम्हाला मार्केटमध्ये भेटून जातं हिमालयाचं जे स्क्रब आहे त्याचं पाऊच, तर तुम्ही असं एक पाऊच हिमालयाचं स्क्रब आणि फेस पॅक असे दोन पाऊच तुम्ही 10-10 रुपयाला भेटू शकता, अगदी कमी पैशात पार्लरसारखं क्लीनअप घरच्या घरी होतं. तर बघा, हेच क्लीनअप जर तुम्ही पार्लरमध्ये करायला गेला तर तुमच्याकडून 500 रुपये 1000 रुपये एवढे घेतले जातात, ज्याची की काहीच गरज नसते. आता बघा, स्क्रब करताना तुम्हाला मध्ये मध्ये थोडंसं रोज वॉटर घ्यायचं आहे, स्किन ड्राय पडायला नको याची तुम्हाला सतत काळजी घ्यायची आहे. जर रोज वॉटर नसेल तर तुम्ही नॉर्मल पाणीसुद्धा घेऊ शकता. तर बघा, अशा पद्धतीने सर्क्युलर मोशनमध्ये तुम्हाला छान असं पूर्ण चेहऱ्यावरती स्क्रब करून घ्यायचं आहे.
तर बघा, स्क्रब झाल्यानंतर काय होतं, थोडंसं आपलं जे ब्लड सर्क्युलेशन असतं ना स्किनवरती, ते रेग्युलर व्हायला हेल्प होते. आणि ब्लड सर्क्युलेशन रेग्युलर झालं की चेहरा तिथला आपला ग्लो करायला लागतो. त्याचबरोबर चेहऱ्याची खूप छान अशी मसाज होते. आणि ऑफकोर्स पोर्समधलं, ओपन पोर्समधलं डेड स्किन वगैरे रिमूव्ह होते, त्याच्यामुळे आपला चेहरा हा इन्स्टंट थोडासा ब्राईट दिसायला, त्याचबरोबर इवन दिसायला आणि थोडासा गोरा दिसायलासुद्धा मदत होते. तर बघा, स्क्रब झाल्यानंतर आता मी फेशियल हेअरसुद्धा ऑलरेडी रिमूव्ह केलेलं आहेत, तर इथे माझे आयब्रो राहिलेले आहेत. तर बघा, मी प्रत्येक वेळी आयब्रोजसुद्धा घरीच करते. म्हणजे ह्या आपल्या ज्या पर्सनल हायजीनच्या गोष्टी आहेत किंवा पर्सनल सेल्फ केअरमध्ये सुद्धा आपण म्हणू शकतो, या प्रत्येक मुलीला यायलाच पाहिजेत. याच्यासाठी पार्लरलाच जावं लागतं असं काहीच नाही आहे. या एकदम नॉर्मल प्रत्येकीला येणाऱ्या गोष्टी आहेत आणि या सगळ्यांनाच घरच्या घरी यायला पाहिजेत. जर तुम्हाला आयब्रो येत नसतील तर तुम्ही ऑफकोर्स तेवढ्यासाठी पार्लरला जाऊ लागतात. एवढ्याचे सुद्धा 50 रुपये चार्ज करतात फक्त आयब्रोज बनवण्याचे. तर बघा, आयब्रोज बनवण्यासाठी हा जो थ्रेड आहे ना, तो अगदी 20 रुपयात भेटून जातो आणि वर्षानुवर्ष चालतो. मला तर आठवत पण नाही आहे मी कधी घेतलेला आहे आणि तो अजून पण यूज करते मी. तर बघा, अशा पद्धतीने ते छान असं तुम्ही त्याचं गोल बनवून ते मध्ये ट्विस्ट करून अशा पद्धतीने तुम्ही आयब्रोज घरीच बनवू शकता. थोडंसं म्हणजे एकदम परफेक्ट किंवा एक असं जम शेप किंवा छोटे आयब्रो मला आवडत नाही. फक्त जे एक्स्ट्राचे वाढलेले केस आहेत ना, ते रिमूव्ह करण्याचा मी प्रयत्न करत असते. आपल्या ज्या नॅचरल आयब्रोचा शेप असतो ना, तोच खूप सुंदर दिसत असतो आपल्या फेस कटवाईज. त्याच्यामुळे त्याला एक्स्ट्राचं काही करत बसायचं नाही. ब्रॉड आयब्रोज सुंदर दिसतात आणि सध्या त्या सध्या ट्रेंडमध्ये, फॅशनमध्ये सुद्धा आहेत. तर बघा, आयब्रोज झाल्यानंतर नेहमी ॲलोवेरा जेल लावायचं, कारण की तिथली स्किन आपली इरिटेट झालेली असती आणि ॲलोवेरा जेल लावल्यामुळे थोडीशी सूदन किंवा थोडंसं रिलॅक्स व्हायला मदत होते तिथल्या स्किनला. तर बघा, आता बऱ्यापैकी आपलं क्लीनअप सगळं झालेलं आहे आणि क्लीनअपची सगळ्यात शेवटची स्टेप येते, ती म्हणजे फेस पॅक. तर बघा, फेस पॅक लावण्याचं कारण म्हणजे, जसं म्हणतात ना, सोने पे सुहागा, जशी एक म्हण आहे तसंच पूर्ण क्लीनअपचा जो पार्ट आहे ना, तो म्हणजे फेस पॅक आहे. अगदी तुमचे डेड स्किन सगळे रिमूव्ह झालेले असतील, त्याचबरोबर तुमचे पोर्स सगळे क्लीन झालेले असतात. आता आपण फेशियल हेअरसुद्धा रिमूव्ह केलेले आहेत, त्याच्यामुळे चेहऱ्यावरचे केससुद्धा गेलेले आहेत, आपले आयब्रोजसुद्धा करून झालेले आहेत. पण जेव्हा तुम्ही हा फेस पॅक लावता ना, तेव्हा खरंच तुमची स्किन खूप सुंदर दिसते किंवा एकदम नॅचरल ग्लो यायला हेल्प होतो. आणि खूप एकदम असं जे बेबी स्किन असते ना, त्या पद्धती, म्हणजे तुम्ही या पद्धतीने फेशियल क्लीनअप एकदा घरी करून बघा आणि तुम्ही स्वतः तुमच्या चेहऱ्याला हात लावून बघा. अगदी लहान बाळासारखी तुमची स्किन आहे ना चेहऱ्याची, ती मऊ सूत लागायला लागते. पहिल्यापेक्षा तुमचा चेहरा एकदम सॉफ्ट झालेला असतो. तर बघा, अशा पद्धतीने जर फेशियल क्लीनअप तुम्ही 15 दिवसातून किंवा महिन्यातून एकदा केलं तर खरंच खूप फरक पडतो. त्याच्यानंतर येते लिप स्क्रबिंग. आता प्रत्येकांनाच लिप स्क्रब करायला टाईम भेटतो असं नाही आहे, तर तुम्ही जेव्हा पण फेशियल करता किंवा असं आंघोळीवरून जरी येतात, तर टॉवेलच्या साह्याने तुम्ही असं जरी ओठांवरून टॉवेल फिरवला तरी ओठांचं तुमच्या डेड स्किन रिमूव्ह होते आणि ते सुद्धा खूप हेल्पफुल ठरतं. त्याच्यानंतर स्किन केअरच्या नॉर्मल स्टेप्स असतात. तुम्ही नेहमीच मॉइश्चरायझर लावायला हवं, त्याचबरोबर तुम्ही चेहऱ्यावरती सनस्क्रीमसुद्धा अप्लाय करायला हवं. जेवढं तुम्ही चेहऱ्याला व्यवस्थित हायड्रेशन द्याल तेवढी तुमची स्किन जास्त ग्लो करेल. तुम्ही सीरम वापरत असाल तर तुम्ही सीरम लावू शकता. तुम्ही मॉइश्चरायझर जे पण डेली लाईफमध्ये वापरता ते लावू शकता. त्याचबरोबर सनस्क्रीम ही कंपल्सरी आहे. जेव्हा तुम्ही सनस्क्रीम लावता ना, तेव्हा तुमचे जे सूर्यापासून येणारे यूवी रेज असतात ना, त्याच्यापासून तुमच्या चेहऱ्याचं प्रोटेक्शन होतं. आणि जेव्हा पण तुम्ही उन्हामध्ये बाहेर पडता आणि तुमच्या चेहऱ्यावरती सनस्क्रीम असते ना, तर ती तुमच्या चेहऱ्याला डॅमेज करत नाही. त्याचबरोबर तुमची स्किन आहे ना, ती खरंच खूप सुंदर आणि ब्राईट दिसायला हेल्प होते. तर बघा, ह्या ज्या नॉर्मल स्टेप्स आहेत, ह्या जर तुम्ही हे क्लीनअप 15 दिवसातून एकदा किंवा हार्डली महिन्यातून जरी एकदा केलं ना, तरी फेशियलपेक्षा चांगला ग्लो तुम्हाला या लगन सराईमध्ये भेटू शकतो. तर बघा, आता पार्लरमध्ये जाऊन तुम्हाला असं 1000 रुपये फेशियलवरती खर्च करायची खरंच गरज नाही आहे. हेवालं क्लीनअप तुम्ही घरी एकदा ट्राय करा आणि त्याच्यानंतर तुम्ही नेक्स्ट टाईम पार्लरमध्ये कधीच जाणार नाही. तर बघा, व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करू शकता, शेअर करू शकता आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करू शकता. आणि हां, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला आहे त्याच्यामुळे खूप खूप आभारी आहे. भेटूयात मग एका नवीन व्हिडिओमध्ये.